अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे सर्वत्र रोगराई पसरली आहे. याकडे मात्र संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असून या हलगर्जीपणामुळे गावात ठिकाणीचे साम्राज्य निर्माण झाले. शिंदखेड तालुक्यातील रंजाणे येथील गटारी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले असून अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले आहे. गटारींचे घाण काढल्यास गावभर साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता बळावली आहे. ग्रामसेवक भाऊसाहेब मात्र कानांवर बोट ठेवून असून पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. तरी वरिष्ठ पातळीवरून भाऊसाहेब यांचे कान टोचून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यातील रंजाणे येथील माजी सरपंच दीपक ठाकरे यांच्या गल्लीत गटारीचे पाणी साचल्याने नळही दिसेनासे झाले आहे. रंजाणे ग्रामपंचायतला कळवून 15 दिवसांचा कल ओलांडला असून ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे असा प्रश्न गल्लीतील ग्रामस्थांनी केला आहे. गल्लीत 2 फुटापर्यंत पाणी साचल्याने जाण्या येण्यासाठी सुद्धा रस्ता दिसत नाही. मागील काही दिवसात पण मुख्य चौकात पाणी साचते व इंदासाणी माता चौकातही रस्ता चिखलमय झालेला आहे. अशा तोंडी ग्रामपंचायतला कळवून ही त्याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केलेले आहे. आता तर गावात मलेरिया, सर्दी, खोकला इतर आजाराने आपले पाय पसरवायला सुरुवात केली. ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून याला जबाबदार कोण? तत्काळ दखल न घेतल्यास मोठ्या संख्येने जाऊन COO व BDO जवळ तक्रार करणार आहेत असे भिल्ल समाज विकास मंचचे बापू ठाकरे, माजी सरपंच श्री दीपक ठाकरे, निलेश भोई, नाना पाटील यांनी कळवले आहे. MDTV साठी रविभाऊ शिरसाट, विरदेल प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.